बर स्पेशालिस्ट मितेश आलाय. मितेशचा पहिला बॉल सनी करता. स्लोवर वन चेंडू होता, चेंडूला पिक केलंय आणि इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत राहिला आणि मात्र फिल्डर जो आहे तो सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. इथे मात्र षटकार येतोय मिसफील्डचा, नशिबाचा षटकार. चांगला कडक फटका पाहायला मिळाला बॅटरद्वारे, परंतु लगान चित्रपटाची आठवण जरूर झाली या ठिकाणी. आणि आर के यांचं पुन्हा एकदा गीत वाजलं जाते, युवा समाजसेवक म्हणून ज्याने आपली छाप सोडलाय. पुढचा बॉल कडक 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 बेधडक हा आलाय षटकार बिगी. थँक्यू. यावेळी मात्र जबरदस्त फटका बनवला, हुकचा फटका कन्वर्ट केला 61 धावा फलकावरती आणि सनीचा झेल सोडल्यानंतर त्याचा परिणाम दर्शविलाय स्पष्टपणे. बॅक टू बॅक दोन षटकार आलाय आणि इथे मात्र आता कानमंत्र दिला जातोय दीपेशच्या माध्यमातून. बघूया पुढचा बॉल काय, लगातार तीन षटकार येतील अनेक वेळा पाहिलंय या मैदानावर आपण. गोलंदाज सध्या स्ट्रगल करतोय, गोलंदाजी करत असताना तीसरा बॉल लगातार तिसरा येईल का हा प्रश्न होता. इथे मात्र हाय अँड हँडसम ह्यूज इट षटकार. लगातारच्या तीन बॉल वर तीन षटकार ठोकतो बॅटर आणि संघाला नेऊन ठेवतोय तो म्हणजे 67 वर. 67 for the loss of two wicket in the last over. सलग तीन बॉल मध्ये तीन षटकार ठोकलेत बॅटर सनी बोकाळे यांनी आणि मितेश याच्यावर हल्ला चढवलाय. पाहूया पुढचा षटकार तो खेचेल काय. पुढचा बॉल समुद्रामधील सर्वात महागडा मासा म्हणजेच हलवा आणि बॅटर सनी दाखवतो या विकेटवर त्याचा जलवा. मिळ तर 6 धावा षटकार. थँक्यू. सनी दाखवतोय जलवा आणि सनीचीच होते सर्व ठिकाणी आता. वा वा लगातार चार आल्यात. एक झेल सोडला, झेल पकडला होता मात्र सीमारेषेला टच झाला. त्यानंतर चार काय पाचवा येईल. हा तर साजूक तुपातला लाडू होता आणि त्याला दोन्ही हाताने कबूल केलंय. पुलचा फटका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. लगातार पाच षटकार नो बॉल आलाय, काय सहावा येईल हा प्रश्नचिन्ह. नो डाऊट आता त्याची बॅट आता तळपली आहे आणि मैदानाच्या आत मधून तो आगीचे गोळे बाहेर पडतोय. सलग पाच बॉल मध्ये पाच षटकार त्याने ठोकलेत म्हणजेच आता त्याला संधी आहे 6 षटकार ठोकण्याची. त्याला संधी आहे युवराज सिंग बनण्याची, त्याला संधी आहे करण पोलार्ड बनण्याची. पाहूया काय करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत, नितीन कोळी याची सुद्धा आठवण या ठिकाणी मला येऊ शकेल. ओ डिफेन्स केलंय, ह्यालाच म्हणतात रिस्पेक्ट, सन्मान केलाय त्या गोलंदाजाचा. आणि ही खरी खेळाडू वृत्ती पाहायला मिळाली ते म्हणजे सनी बोकाळे या खेळाडूची. नक्की त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पीड दाखवतोय. प्रतीक पाटील बाठ्याला आपण पाहिलं असेल